आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या सातपूर एमआयडीसीच्या परिसरातील यश एंटरप्राइजेस जवळ बिबट्याचे दर्शन झाले आहे। रात्रीच्या सुमारास हा बिबट्या येथील वसाहतीतून फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे। यानंतर कंपाऊंडवरून उडी मारून बिबट्या पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे। सर्व नागरिकांना सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तसेच वन विभाग अधिकारी विवेक बदाने यांनी देखील नागरिकांना आवाहन करत सांगितले की बिबट्या आपल्याला दिसल्यास आम्हाला कळवा, आमच्याशी संपर्क साधावा। गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिक सिटी सेंटर मॉल जवळ जो ठक्कर डोमची जागा आहे त्या ठिकाणी एक बिबट्या क्रॉस होताना दिसला होता। त्याच्यानंतर 2 दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर देखील तो बिबट्या तिथे परत मिळून आला नाही। बाजूलाच नासर्डी नदी आहे, मोठं लपन क्षेत्र आहे, त्या ठिकाणाहून तो निघून गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। परंतु काल परत सातपूर MIDC जो एरिया आहे त्या ठिकाणी एक बिबट्या दिसला। पहाटेपासून त्याचा शोध सुरू होता, अजून देखील त्याचा शोध सुरू आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बिबट्या आता तरी आढळून येत नाही। शेजारीच निवे क्लबची जागा आहे, मोठ्या प्रमाणावर झाडोरा आहे आणि त्याच्याजवळच कॅनॉल रोड आहे। कॅनॉल रोडने त्याला जाण्यासाठी एकदम चांगला रस्ता आहे। जर का तो कॅनॉल रोडला पहाटे लागला असेल तर तो फाशीच्या डोंगराकडनं जंगलामध्ये जाऊ शकतो। सातपूरमध्ये औद्योगिक वसाहत असल्याकारणाने मोठी हे नागरिकांना आपण काय सांगता येतं सर? नागरिकांना आम्ही सकाळपासून सतर्क राहण्याचा इशारा दिलेलाच आहे। जेवढेही लोक सकाळी तिथे जॉगिंगसाठी आले होते ते सगळ्या लोकांना आम्ही परत पाठवलेलं आहे आणि विशिष्ट ठिकाणी आमच्या 2 गाड्या आणि टीम तैनात केलेली आहे, जेणेकरून कुठल्याही क्षणी काही घटना घडली तर टीम लगेच तिथे पोहोचू शकेल। आणि लोकांना विनंती केलेली आहे की कोणी अफवा पसरवू नये, जेणेकरून काम करणं सोयीचं होईल। सर, हा लोकवस्तीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचं नागरिकांना ऐकू आहे, परंतु नागरिकांना जर असं काही बिबट्याबद्दल काही माहिती मिळत त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि वन विभागाला कळवावेत। आपल्या चॅनलच्या मदतून मी नागरिकांना असे आवाहन करतो की त्यांनी जर रात्री अंधाराच्या वेळेस किंवा असं एकांत किंवा ज्या ठिकाणी झाडं जंगल किंवा असं अडोसत असेल तसं चालताना किंवा जाताना स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारचं काही बिबट्या किंवा असं काही त्यांना जर आढळलं तर तत्काळ आमच्या नियंत्रण कक्षाशी व फॉरेस्ट वन विभागाशी संपर्क साधून कळवण्याचे मी सगळ्यांना आवाहन करतो।